मासिक सभेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नोव्हेंबर 2006 पासून सातत्याने महिन्याचा पहिला रविवार हा आपला सभेचा विषय आणि कार्यक्रम असतो. गेल्या महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण वीज दरवाढ या विषयावर चर्चासत्र इथे घेतलं होतं आणि त्यानंतर आपण वीज दरवाढी विरोधात सह्यांची मोहीम राबवली होती आणि इंडिया अगेन्स्ट करप्शन, ज्येष्ठ नागरिक संघ आणि आपले कार्यकर्ते या सगळ्यांच्या एकत्रित एफर्ट्स मधन 7000 सह्या त्याच्याविरुद्ध गोळा झाल्या आणि जो आयोगापुढे या सगळ्या सह्या आपण दाखल केल्या. आपलं म्हणणं इथे मांडलं की अशा प्रकारचे दरवळ होता कामाची नाही. गेल्या वेळेत आणखीन काही गोष्टी घडल्या. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट मुद्दाम रिपीट करतो कारण इथं असलेल्या सगळ्यांसाठी ही गोष्ट अत्यंत आहे. पुणे महानगरपालिकेची संचित थकबाकी किती आहे याची थोडीशी माहिती गेल्या महिन्यात आपले कार्यकर्ते ते विश्वास संस्थेचे आहेत त्यांनी मिळवली होती आणि त्याच्यात असं दिसून आलं की मिळकत कराची थकबाकी 544 कोटी रुपये आहे, पाणीपट्टीची थकबाकी 421 कोटी रुपये आहे आणि भाड्याच्या जागा महापालिकेच्या ज्या आहेत त्यांची भाड्याची थकबाकी 17 कोटी रुपयाची आहे आणि ते सुद्धा त्या जागांचे करार वर्षानुवर्ष रिन्यू केलेले नाही. खऱ्या अर्थाने जर ते रिन्यू झाले तर ती उत्पन्न 50 कोटी पर्यंत जाईल. त्यामुळे आत्ताची महापालिकेची थकबाकी 982 कोटी रुपयाची आहे. मग त्याचा परिणाम काय होतो? पहिला परिणाम जो कालच्या वर्तमानपत्रात आपण वाचला की विद्यार्थी पास योजना जी आहे पीएमपीएमएची त्याच्यासाठी पीएमसीनी पैसे द्यायचे कारण विद्यार्थ्यांनी पास फुकट विद्यार्थ्यांना प्रवास द्यावा असं पीएमसीनी जाहीर केलं धोरण. त्याच्यासाठी पीएमटी ही वेगळी संस्था असल्यामुळे त्यांना पैसे देणं आवश्यक आहे. ते पैसे थकलेले आहेत कारण महापालिकेकडे द्यायला पैसे नाहीत तर त्यांचीच वसुली होत नाही. 987 कोटी रुपये थकबाकी माफ करायची जी शिल्लक आहे त्यामुळे मग आपल्याला पैसे मिळत नाहीत, दुसऱ्या द्यायचे नाही. अशा पद्धतीने कारभार दुर्दैवाने सुरू आहे. त्यामुळे पीएमपीएमएलचे पैसे आले नाहीत. पीएमपीएम यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे, कुठलीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोणाच्या तरी पाठिंब्याशिवाय सक्षमपणे चालू शकत नाही, फायद्यात असू शकत नाही. हा जगभरात मान्य झालेला नियम आहे. परंतु बजेटमध्ये त्याकरता तरतूद व्हायला, परत महापालिकेकडे पैसेच नसणार कारण थकबाकीच वसूल होत नाही आणि त्यामुळे मला वाटतं हा सगळा विषय परत एकमेकाशी गुंतत जातो आणि म्हणून ही जी काय माहिती बाहेर आलेली आहे याचा मी या सर्व स्टेजवरच्या माध्यमांना विनंती करणार आहे की किमान महापालिकेच्या मागे लागणे आणि विशेषतः मोहन दादांना विनंती करणार आहे की याच्यावर आपण लक्षवेधी विधानसभेत मांडावी की जर 982 कोटी रुपयाची थकबाकी या महापालिकेत असेल तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पगार घेण्याचा तरी काय अधिकार आहे? याच्याबद्दलचं सुद्धा कुठेतरी एक्सप्रेशन विचारण्याची गरज आहे अशी आताची परिस्थिती आहे. 3 महिन्यापूर्वी आपण याच ठिकाणी याच विषयावर पीएमपीएमएलच्या एक सर्वपक्षीय लोकांची एक नेत्यांची आपण एक सभा घेतली होती. त्यावेळेस काही गोष्टी इथं मांडल्या गेल्या, काही आश्वासनं दिली गेली, काही गोष्टी होतील असं सांगितलं गेलं. या सगळ्याची आढावा बैठक दर 3 महिन्यांनी घ्यावी असंही त्या बैठकीत ठरलं आणि म्हणून आजची ही आढावा बैठक आपण या ठिकाणी घेतोय. या आढावा बैठकी संदर्भात काय आज एक्झॅक्टली मुद्दे आहेत आणि त्याच्यात काय अपेक्षा आहेत यासंबंधी विवरण राखी आपल्याशी बोलतो.